पूर्व वैमनस्यातून सनी आवळे या 17 वर्षीय युवकाचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या 7 तासात एका अल्पवयीन मुलासह अक्षय कोळी, आकाश बेळगावकर या तिघा संशयितांना कर्नाटकातील बागेवाडी इथून ताब्यात घेतलं. या घटनेनंतर नेहरूनगर परिसरात तणाव निर्माण झाला होता. इचलकरंजीतील नेहरूनगर झोपडपट्टीत राहणारा सनी आवळे हा वखारभाग परिसरातील FIE या कंपनीत कामास होता, तर वडापावच्या गाड्यावर काम करणारा अक्षय कोळी हा त्याचा मित्र होता. हे दोघे एका मंडळात काम करत होते. 3 दिवसांपूर्वी एका विवाह समारंभात झालेल्या वादातून शुक्रवारी सायंकाळी सनी हा अक्षयच्या अंगावर धावून गेला होता. या रागातून सनी हा कामावर जाताना अक्षय कोळी, आकाश बेळगावकर याच्यासह अल्पवयीन सहकारी अशा तिघांनी त्याच्यावर चाकू आणि कोयत्यानं हल्ला चढवला. या हल्ल्यात 32 वार झाल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याबाबत माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीनं सनीला IGM रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी विविध पथकं रवाना केली होती. घटनेनंतर तिघही अक्षयाच्या आजोळी कर्नाटकातील बेलत बागेवाडी या ठिकाणी गेले होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं जलद हालचाली करून तिथून तिघांनाही ताब्यात घेतलंय. जीवाच्या भीतीपोटी अक्षय यानं साथीदारांसोबत सनीचा गेम केल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे यांनी दिली. 3-4 दिवसापूर्वी एक लग्नामध्ये दोघं गेले होते आणि ते जे व्यक्तिम आहे त्यांनी आरोपीला जे अक्षय कोळी आहे त्याला हा म्हटला होता की तू बिहारीसारखा का आला ते खायला. त्याच्यावर त्यांना त्यांचा राग आला होता आणि त्या रागावरून त्यांनी त्यांना मर्डर केला. त्याचे आरोपी 3 आरोपी होते टोटल आणि 3 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. आमची DB पथकाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे टीम पाठवण्यात आला होता. ते कर्नाटक स्टेटमधून 2 आरोपी सापडले आणि 1 आरोपी जुवेनाईल आहे, तो आरोपी काल त्याच्या घरी सापडलेला होता. इचलकरंजीत झोपडपट्टीत झालेली ही खुनाची 4थी घटना आहे. किरकोळ कारणातून होत असलेल्या गुन्ह्यांमुळे पोलीसही चक्रावून गेले असून अशा परिसरात कायमस्वरूपी पोलीस मित्रांसह शांतता समिती निर्माण करणार असल्याची माहिती घाटगे यांनी दिली. निरीक्षक इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत उपनिरीक्षक रमेश हत्तीगोटे, भागवत मुळीक, प्रशांत ओतारी, उदय पाटील, नागनाथ माळी, विकास कुरणे, इजाज शेख, अर्जुन फातले सहभागी झाले होते.